मागच्या एपिसोडमध्ये ऐकला तुम्ही दिल्लीची एक अर्धीच कहाणी, तर तीच कहाणी पुढे मी कंटिन्यू करतो या एपिसोडमध्ये, त्यामुळं हा एपिसोड ऐकायला विसरू नका. दिल्ली 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 म्हणजे नक्की काय आहे यार? सांग ना, तू सांग दिल्ली म्हणजे नक्की काय आहे? मागच्या एपिसोडमध्ये तू ऐकलेलंच आहे की लाल किल्ला आणि राजघाट हे दोन तर प्लेस ऐकलेत, तर या एपिसोडमध्ये दिल्लीचं एक दुसरं एक नवं रूप सांगणार आहे. जसं राजघाट बघितला तसं आम्ही बसने तडक निघालो इंदिरा गांधी स्मृती संग्रहालय सफदरजंग रोड. तर यामध्ये बसमध्ये जात असताना बसमधल्या गाईडने आम्हाला सांगितलं हा एरिया क्लास 1 ऑफिसर मंत्री यांच्यासाठी राखीव आहे. त्या एरियामध्ये भरपूर असे बंगलो आहेत जिथं मंत्र्यांचे बंगलो आहेत. आम्हाला त्यावेळेचे संरक्षण मंत्र्यांचा बंगला दाखवला, गृहमंत्र्यांचा बंगला दाखवला, त्या सफदरजंग रोडवर सर्व मंत्र्यांचे सर्व खासदारांचे बंगले आहेत. आता हाच रोड बघता बघता पुढे निघालेलो आणि ज्या बिल्डिंगमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी राहत होत्या त्याचं रूपांतर केलेलं आहे एका म्युझियममध्ये. आम्ही पुन्हा त्या म्युझियममध्ये एंटर करायला, तर आता कॅपिटल आहे किंवा आपलं देशाची राजधानी आहे तर तिथं सिक्युरिटी टाईट असणारच, साहजिकच आहे. आम्हाला लाल किल्ल्यामध्येही चेकिंग झालं, 2 चेकिंग झाली. तसंच आमचं इथंही इंदिरा गांधी म्युझियममध्येही चेकिंग होत होतो गेटवर. तुम्हाला पाण्याची बाटलीसुद्धा आत नेता येत नाही, कॅमेरासुद्धा चालत नाही, तुम्हाला पॅक करून न्यावा लागतो कॅमेरा. आम्ही आत गेलो आणि ती समोर होती एक पांढरीशुभ्र बिल्डिंग, ती होती बिल्डिंग तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची. म्हणजे आम्ही एक पंतप्रधानांच्या एका निवासामध्ये निघा लागलो. त्याला नशीब म्हणायचं, योगायोग म्हणायचा, मला नाही माहीत रे. आम्ही आत एंटर करणार त्याआधीच तिथं एंट्रीवर 2 पोस्टर लावलेले आणि तिथं खूप सुंदर अशा कविता लिहिलेल्या आणि इंदिरा गांधींचा फोटो लावलेला. ते आता म्युझियम म्हणजे एक प्रॉपर म्युझियम नाही तर ते एक राहण्याचं ठिकाण होतं, त्याला म्युझियममध्ये कन्वर्ट केलं. त्यामुळे साहजिकच तिथे हॉल असेल, बेडरूम होते, डायनिंग हॉल होता, किचन होतं, देवघर होतं. आता पूर्ण हॉलमध्ये इंदिरा गांधींच्या स्मृतींचे चित्र, पेपर कटिंग्स म्हणजे वर्तमानपत्रांची कात्रणं, त्यांना मिळालेले अवॉर्ड, वेगवेगळ्या राजांकडून, वेगवेगळ्या सत्तांच्या पंतप्रधानांकडून, राष्ट्रपतींकडून मिळालेले गिफ्ट, हे सगळं त्या म्युझियममध्ये ठेवलेलं. तसंच गोल फिरून निघालतो त्या म्युझियममध्ये आणि सगळ्यात मला भावलेली एक खोली म्हणजे त्यांची बेडरूम, किंबहुना ते बेडरूम कम लायब्ररीज असेल, कितीतरी पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना की सत्तेमध्ये राजकारणामध्ये कमी शिकलेले लोक जातात, पण जर पंतप्रधान राष्ट्रपती या पदावर जायचं असेल तर तुमचा अभ्यास मोठा लागतो. आणि ते त्या निवासामध्ये गेल्यावर मला कळालं कितीतरी पुस्तकच होती तिथं त्या लायब्ररीमध्ये. त्या पुस्तकांसोबत रोज उपयोगात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू हे सगळं होतं. पुढे फिरून आलो तर मला तिथं एक पदक दिसलं, एक चिन्ह दिसलं. गेस करा कशाचं असेल बघू. आपण ऐकतो की या व्यक्तीला भारतरत्न मिळाला, त्या व्यक्तीला भारतरत्न मिळालं. आमच्या समोर होता एक खरं खुरं भारतरत्नाचं प्रतीक, जे पिंपळ पानाचं मेडल असतं ते, आम्हाला ते बघायला मिळालं आमच्या डोळ्यात. कारण इंदिरा गांधींना भारतरत्न दिलेला, राजीव गांधींना भारतरत्न दिलेला, तिथंही राजीव गांधींचं म्युझियम केलं त्याच बिल्डिंगमध्ये, पण आम्हाला बघायला मिळालं ते भारतरत्न आणि पंतप्रधानांचा शिक्का जो अशोक स्तंभाचा शिक्का असतो तो, आणि भारतरत्न आणि वेगवेगळे अवॉर्ड्स, वेगवेगळ्या देशातले गिफ्ट म्हणतात किंवा भेटवस्तू बघायला मिळाले. आणि अजून एक महत्त्वाची, इंदिरा गांधींची हत्या ही गोळी झाडून झालेली, मग अर्थातच गोळी झाडल्यावर रक्त आलं असेल. आणि जी साडी इंदिरा गांधी त्यावेळी नेसलेल्या तीच साडी अजून जतन करून ठेवल्या, जी खादीची साडी आहे त्यावर रक्ताचे डाग अजून दिसतात, ते त्यावेळी जे चप्पल घातलेली, जी बॅग हातात होती
ते पूर्ण सगळं जतन केलेलं आहे, त्यावर रक्ताचे डाग अजून दिसतात हे एक बघायला आम्हाला मिळालं. तिथून पुढं गेलं की राजीव गांधींचं स्मारक आहे, त्या राजीव गांधींच्या म्युझियममध्ये ते आता राजीव गांधी पायलट होते, त्यामुळं ते ज्यावेळेस पायलट होते त्यांचे जे एव्हिएशनचे वेगवेगळे टूल्स आहेत, जे पायलटचे जे त्यावेळेच्या विमानांसाठी लागणारे जे पुस्तकं किंवा वेगवेगळे टूल्स वेगवेगळे मीटर्स असे तिथं ठेवलेले. जसं इंदिरा गांधींना गोळ्या झाडून मारण्यात आलं, तसं राजीव गांधींना बॉम्बस्फोटामध्ये मारण्यात आलं. तर बॉम्बस्फोट म्हणल्यावर शरीराच्या चिंध्या होतात, कपड्यांच्या चिंध्या तर होतातच. तिथं राजीव गांधींचा एक सदरा जो चिंध्या झालेला, अगदी बूटसुद्धा फाटलेलं, अगदी बुटाच्या चिंध्या झालेल्या ते जतन करून ठेवले. राजीव गांधींना जो भारतरत्न मिळाला तोही तिथं आहे. राजीव गांधींची वेगवेगळे लिखाण, इंदिरा गांधींची वेगवेगळे लिखाण, वेगवेगळे आर्टिकल्स, आणीबाणीच्या वेळेस छापलेले वेगवेगळे आर्टिकल्स, पेपरचे कात्रण तिथं अडकवले. आणि शेवटला जाताना म्हणजे तिथून बाहेर पडताना एक फोटो दिसतो, त्या फोटोमध्ये एक मुलगा दहन देताना खांद्यावरती मडकं आणि पाणी ओतत गोल फिरतो, आणि त्या चितेवर खुद्द आहेत राजीव गांधी. पण चिता दिसत नाही, पण त्याची एक ज्वाला दिसते भडकलेली, आणि त्या ज्वालेच्या मधून दिसतो एक मुलगा. तो मुलगा म्हणजेच राहुल गांधी, जो राजीव गांधींच्या मृत्यूवेळीचा फोटो आहे तो तिथं लावला आहे. असं हे म्युझियम बघून आम्ही बाहेर पडलो आणि बसमधून आम्हाला पुढं नेण्यात आलं, ते म्हणजे इंडिया गेट. तर आमची बदकिस्मत अशी की आम्ही गेलेलो डिसेंबरमध्ये आणि तोंडावर होता 26 जानेवारी, त्यामुळे इंडिया गेट हे पूर्ण बंद करण्यात आलेलं. तो राजपथ जे संसद भवनचा रस्ता आहे तो पूर्ण बंद करण्यात आलेला, कारण 26 जानेवारीची तयारी करायची होती. आम्हाला सुप्रीम कोर्ट तेवढा बाहेरून मागच्या साईडून बघता आलं, इंडिया गेट तर लांबूनच बघता आलं, त्यामुळं आम्हाला त्याचं खेद आहे. पुन्हा कधी गेलो तर मी ते इंडिया गेट बघून घेईन. तसंच पुढं नेलं आम्हाला कुतुब मिनार. कुतुब मिनार, आता कुतुब मिनार हे सुद्धा एक मॉन्युमेंट आहे. तिथं तुम्हाला एंट्री करायला 50 रुपये पर हेड द्यावे लागतात. आता कुतुब मिनार आत जाताना पहिला काहीच वाटत नाही, गार्डन आहे सगळीकडं, सगळीकडे अवशेष आहेत त्या काळची. जसजसं फिरून कुतुब मिनार जवळ जाल तसतसं त्या कुतुब मिनारची उंची तुम्हाला भासायला लागते. हा कुतुब मिनार 73 मीटर उंच आहे, जो कुतुबुद्दीन ऐबक याने बांधला आहे, म्हणून त्याला नाव कुतुब मिनार असं दिलं. तर कुतुब मिनारचे 5 मजले आहेत, त्यापैकी 3 मजले हे कुतुबुद्दीन ऐबकने बांधले आहेत. हा कुतुब मिनार एक विजयस्तंभ आहे, जो एका लढाईच्या विजयाबद्दल बांधण्यात आला. पहिले 2 ते 3 मजले हे जुन्या काळात बांधलेले. कुतुब मिनार हा सरळ एक खांब नाही, तर जर जवळ गेला तर कुतुब मिनारच्या खांबावर उर्दू आणि फारसी भाषेत काहीतरी कोरलं आहे. कुतुब मिनारची रचना पूर्ण गोल नाही, तर कुतुब मिनारला काटकोनाच्या आकारचे म्हणजे एक त्रिकोण असतात, ते साधारण एका त्रिकोणानंतर एक अर्धगोल, एका त्रिकोणानंतर एक अर्धगोल असे असं डिझाईन आहे त्या कुतुब मिनारचं, आणि त्यावर फारसी आणि उर्दू भाषेत काहीतरी कोरले. तर त्याच्यावर पृष्ठ जाळीकाम, लाल दगडांमधील जे जाळीकाम आहे ते त्यावर कोरलं. आधी त्या कुतुब मिनारच्या 5व्या मजल्यापर्यंत जायला मुभा होती, आत पायऱ्या आहेत गोल. परंतु काही वर्षापूर्वी एक घटना घडली, कुतुब मिनारच्या 3ऱ्या मजल्यावरून काही शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, म्हणजेच त्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडले आणि जागीच मृत्यू झाला. त्यामुळे भारतीय पुरातत्व मंडळाने हा दरवाजा पूर्णपणे बंद केला. तरीही आपण खालून बघू शकता कुतुब मिनार. कुतुब मिनार जवळच्या भागात एक सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे तिथं जवळ दिल्ली विमानतळ आहे, आणि कुतुब मिनारच्या वरून विमान जातं, आणि तो नजारा एकदम मस्त वाटतो. समोर कुतुब मिनार, उंच शेजारी गार्डन, आणि त्या कुतुब मिनारच्या वरून विमान चालले, आणि ते विमान एकदम बारीक दिसत नाही, मोठं दिसतं विमान, आणि जोरात आवाज येतो. ते हा नजारा एकदम मस्त वाटतो. त्याच कुतुब मिनारच्या शेजारून गेलं की तिथं आहे एक लोखंडी खांब, जो कितीतरी वर्ष जुना आहे, कितीतरी वर्ष जुना आहे, आणि हा प्युअर लोखंड म्हणतात ते लोखंड आहे. हा लोखंडी खांब अजिबात झिजला नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर बघितलं तर झीज नावाचा प्रकारच नाही त्या लोखंडी खांबाला.
इतकं प्युअर लोखंड, इतकं कुशल काम त्या काळात केलंय म्हणजे आश्चर्यच वाटत. मग याच खांबाभोवती काही बांधकाम आहे, काही कमानी आहेत, त्या कमानींवर सुंदर असं नक्षीकाम, उर्दू भाषेतलं एक सुंदर फर्शकाम म्हणतात किंवा चिरावर जे लिहितात किंवा नक्षीकाम म्हणतात ते आहे. आणि थोडं अंतर पुढे गेला की समोरच आहे अल्लाउद्दीन खिलजीची कबर. आणि याच गार्डनमध्ये कितीतरी सिनेमांचे, कितीतरी पिक्चरचे शूटिंग झाले. हेच गार्डन जिथं भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेत. आणि हेच आणि हाच कुतुब मिनार जो कितीतरी पिक्चरमध्ये दाखवला. तो एरिया पूर्ण मस्त वाटतो, शांत खाली, कारण खाली गार्डन आहे, उद्यान आहे, कारंजे आहेत आणि एक अवशेष आहेत, पडक्या वास्तूंचे अवशेष आहेत, तोही मस्त वाटतो एरिया. हाच कुतुब मिनार बघितला आणि आम्ही बाहेर आलो आणि पुढे आम्ही जाणार होतो लोटस टेम्पल, जे सर्व धर्मांसाठी प्रार्थना गृह आहे. परंतु आम्हाला जायला तिथं उशीर झाला आणि ते लोटस टेम्पल बंद झालं. तरी आम्ही आत जाता आलं त्या टेम्पल शेजारी. सुंदर असं कमळाच्या आकाराचं एक मंदिर आहे. ना आत कोणत्या धर्माचा एक स्पेशल देव आहे, ना तिथं पूजाअर्चा चालते. त्याचं सिंपल असं एक सायन्स आहे की तिथं तुम्ही या, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तिथं तुमची प्रार्थना करा, मेडिटेशन करा, मन शांती करा आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. हे या मंदिरामागचं एक उद्दिष्ट आहे. तो एरिया आणि ते टेम्पल ही एकदम सुंदर आहे बघण्यासारखं. आणि योगायोग म्हणजे ज्यावेळेस सूर्यास्त होणार होतं त्याच वेळी आम्ही टेम्पल जवळ पोहोचलो, लोटस टेम्पल जवळ सूर्यास्तावेळीच पोहोचलो. त्यामुळं इकडे समोर लोटस टेम्पल आणि त्याच्या मागे सूर्यास्त, सनसेट, सुंदर नजारा होता. आता तो कॅमेरात मी कैद केला, एक मस्त नजारा आम्हाला भेटला तिथे. आणि याच पद्धतीने दिल्ली दर्शनाची सांगता झाली, पण ऑफिशियल सांगता होती हजरत निजामुद्दीन दर्ग्याजवळ, पण छोटासा दर्गा आहे. आता इतका काही खास नाही दर्गा, तरी आम्ही नुसतं आतून बघून आलो. अनेक भाविक जातात. तिथं आमची दिल्ली दर्शनाची सांगता झाली आणि आम्ही पुन्हा निघालो आमच्या रूमवर. तर एवढाच होता दिल्ली दर्शनाचा एपिसोड. कसा वाटला तुम्ही नक्कीच कळवा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये नव्या विषयाचा. तोपर्यंत गुड बाय.